सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्याच्या गजरात सुरू असतानाही पोलिसांनी प्रॅक्टिस क्लबच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली यामध्ये पंधराहून अधिक कार्यकर्ते जखमी झाले शिवाय महिला आणि लहान मुलांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली मारहाण करणाऱ्यांपैकी काही पोलिसांनी मद्यप्राशन केल्याचं दिसून आलं तरी ही अत्यंत वाईट घटना असून याची चौकशी व्हावी या मागणीचं निवेदन आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना दिलं यावेळी अधीक्षक अभिनव देशमुख म्हणाले मिरवणूक मार्ग रिकामा असल्यानं मिरवणूक पुढं घेण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना अनेक वेळा सांगितलं होतं मात्र त्यांनी बराच वेळ मिरवणूक पुढं घेतली नसल्यानं मागच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मधील गोंधळ उडण्याची शक्यता होती यामुळे पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन सदरचा प्रकार घडलाय दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन पोलीस अधीक्षक देशमुख यांनी दिलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत माजी उपमहापौर रवी किरण इंगवले उपस्थित होते